हॅलो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला ही मोत्याची सुंदर कंठी कशी बनवायची ते दाखवणार आहे। बनवायला थोडी कठीण असली तरी पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुंदर दिसते ही कंठी। यामध्ये मी कुंदन आणि क्रिस्टलचे लाल मणी यांचा वापर केला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या रंगाचे क्रिस्टलचे मणी वापरून सुद्धा ही कंठी बनवू शकता। फ्रेंड्स, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। यामुळे काय होतं, माझे जे नवीन नवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येतं आणि तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ मिस नाही करा। चला शिकूया ही मोत्याची सुंदर कंठी कशी बनवायची ते। यासाठी आपल्याला लागणार आहेत पांढरे मोती, हे कुंदन लागणार आहे 3 होलचे, लाल क्रिस्टलचे मणी घेतले आहेत आपण 4 नंबरचे, पेंडंट लागणार आहे 1 मोठं आणि 2 लहान, समोसे लागणार आहेत आपल्याला 3 होलचे, सुया लागणार आहेत 3, नायलॉनचा पांढरा धागा आणि कंठी बांधण्यासाठी सॅटिनची रिबीन। सुईमध्ये आपण धागा घालून घेणार आहोत। नेहमीच्या शिवणकामासाठी जसे आपण सुई धागा घालतो तसंच सुई धागा घालून घ्यायचा आहे। शेवटला 2 ते 3 गाठ मारून घ्यायचे आहे। जो समोसेचा पहिला होल आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि आपल्याला 15 मोती ओळून घ्यायचे आहेत। मी 15 मोती ओळून घेतलेले आहेत। यानंतर आपण कुंदन घालणार आहोत। जो पहिला होल आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे। आता आपल्याला 10 मोती घालायचे आहेत। मोती व्यवस्थित मागे सरकवून घ्यायचे आहेत। यानंतर आपण पुन्हा कुंदन घेणार आहोत। त्याचा जो पहिला होल आहे त्यातून सुई बाहेर काढायची आहे। यानंतर आपण पुन्हा 10 मोती घालून घेणार आहोत। अशाच पद्धतीने समोसेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या होलमध्ये सुई घालायची आहे आणि पुढच्या ह्या 2 ओळी पूर्ण करायच्या आहेत। तुम्ही बघू शकता मी 3 ओळी पूर्ण करून घेतलेल्या आहेत। सेम मोती घातलेले आहेत 3 ओळींमध्ये, पहिल्यांदा 15, नंतर 10 10। आता आपल्याला 1 कुंदन घालायचं आहे पहिल्या सुईमध्ये। त्याच्यानंतर 1 मोती घालायचा आहे, 1 कुंदन, 1 मोती, असे आपल्याला 6 कुंदन घालायचे आहेत। 3 झाले। चौथा, पाचवा, सहावा। 6 कुंदन मी घातलेले आहेत। सर्व कुंदन व्यवस्थित मागे सरकून घ्यायचे आहेत। प्रत्येक कुंदन नंतर आपण
पेंडंट आहे ते घालायचं आहे. 3 होलमध्ये आपण 3 सुया घालणार आहोत. ही पहिली. पुढची सुई आपण 3र्या होलमधून बाहेर काढणार आहोत. या बाजूच्या सुद्धा 3र्या होलमधून सुई.
करू शकता. पहिल्यांदा 2 ओळ पूर्ण करून घ्यायची आहे, नंतर तुम्ही समोसाच्या होलमधून 3री ओळ पूर्ण करू शकता, किंवा या पेंडंटमध्ये 3रा धागा अडकून आपण 3री ओळ पूर्ण करू शकता. फक्त लक्षात ठेवायचं आहे, जो पेंडंटचा मधला होल आहे तो सोडायचा आहे आणि बाकीचे 2 धागे बाजूच्या होलमधला काढून घ्यायचे आहेत आणि या ओळी पूर्ण करायच्या आहेत. मी इथेच आपली नवीन सुई अडकून घेत आहे आणि या 3ही ओळी पूर्ण करत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 2 ओळी पूर्ण करून सुद्धा नंतर 3री ओळ पूर्ण करू शकता. शेवटी समोसामध्ये या 3ही ओळी अडकून घ्यायच्या आहेत आणि गाठ मारायची आहे. तुम्ही बघू शकता मी सर्व धागे व्यवस्थित मोत्यांमध्ये गुंफून घेतलेले आहेत. आता आपल्याला ही कंठी बांधण्यासाठी सॅटिनची रिबीन घ्यायची आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रेशमी धागे, लोकरीचे धागे तसेच गोंडासुद्धा घेऊ शकता. व्यवस्थित 2 ते 3 गाठ मारून आपल्याला ही लेस इथे बांधून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने आपण या बाजूला सुद्धा ही लेस बांधून घेणार आहोत. दोन्ही बाजूला माझी लेस बांधून झालेली आहे आणि आपली ही कंठी पूर्ण झालेली आहे. फ्रेंड्स, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही कमेंट्स असतील, सजेशन असतील तर मला नक्की सेंड करा. थँक्यू.